पुण्यातून एक महत्त्वाची बातमी. पुणे महापालिकेवर पहिल्यांदा झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीचे चिन्ह आहे. भाजपचे नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांना एक 4 पानी निनावी पत्र पाठवण्यात आलंय. त्यात पक्षातले अनेक ज्येष्ठ नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांवर टीका करण्यात आली आहे. पक्षामध्ये काकडे समर्थकांवर अन्याय सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे पत्र महापालिकेतल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आलंय. पत्रातल्या मजकुरावरून हे पत्र संजय काकडे समर्थकांना लिहिल्याचं वाटतंय. पत्रावर शिक्का मात्र दिल्लीचा आहे, त्यामुळे पत्र नेमकं कुणी लिहिलं याबद्दल संभ्रम आहे. महत्वाचं म्हणजे शहराशी संबंधित निर्णय प्रक्रियेत काकडे समर्थकांना डावललं गेल्यास काकडे समर्थक 55 नगरसेवक स्वतंत्र निर्णय घेण्यास समर्थ असतील असा गर्भित इशाराही या पत्राद्वारे पक्षाला देण्यात आलाय. या लेटर बॉम्बमुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सध्या पुणे भाजपमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं पडतोय. 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या निविदांवरून पक्षातील गटबाजी नुकतीच समोर आली होती. त्यातच पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पदाधिकाऱ्यांना बावळट संबोधून त्यांची लायकी काढली होती. ते प्रकरण क्षमत नाही तोच आता हा निनावी लेटर बॉम्ब पडलाय. खासदार संजय काकडे या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी या सगळ्या गोष्टी फेटाळून लावल्यात. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. खासदार संजय काकडे पुन्हा एकदा चर्चेत आले. त्याचं कारण असं की 24/7 पाणी योजना जी होती त्या संदर्भात तुम्ही घेतलेली भूमिका आणि त्यामधून जो काही संदेश गेला आहे की पक्षामध्ये या विषयावरती 2 गट पडलेत, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की पक्षामध्ये 2 गट 3 गट 4 गट असं कुठलेही गट नाही. हा भारतीय जनता पक्षच आहे आणि संपूर्ण पक्षच आहे. ह्याच्यामध्ये आम्ही भूमिका घेण्याचं कारण की बाबा एक पेपरला एवढे मीडियाने वाजवलं होतं की इतकं हा ह्याच्यामध्ये विरोधकांनी वाजवलं होतं की 500 कोटीचा घोटाळा, 700 कोटीचा घोटाळा, 1000 कोटीचा घोटाळा. ह्यामुळं आम्ही त्यांना मी स्वतः पत्र देऊन माहिती मागवली त्या प्रोजेक्टची की काय माहिती. त्या माहितीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की अधिकाऱ्यांना नकळत काही अटी अशा झाल्या टेंडरमध्ये की त्याच्यामध्ये ठराविकच कंपन्या आल्या होत्या. त्या ठराविक कंपन्या आल्यामुळे त्यांनी त्यांच्यात कार्टर करून रिंग करून ते टेंडर भरलं गेलं होतं. ह्यात अधिकाऱ्यांची कुठलीही भूमिका मला वाटत नाही गैर असेल, हे चुकून झालं असेल त्या अधिकाऱ्यांकडनं. परंतु हे चुकून त्यांचा फायदा कॉन्ट्रॅक्टरने घेतला आणि त्याच्यावर 26% अभाव टेंडर पडलं. मग हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घातलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब लक्ष घेऊन त्यांच्याजवळ लक्ष आलं. त्यांनी आदेश दिले की बाबा हे टेंडर कॅन्सल करावं. 24/7 पाणी पुरवठा योजनेच्या निमित्तानं किंवा निविदांचं जे प्रकरण आहे त्या निमित्ताने तुम्हाला थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा लागला. स्थानिक पातळीवरती तुम्ही इथे सांगू शकले नाहीत का की किंवा त्यांना जे काही पदाधिकारी आहेत, जे काही सत्ताधारी आहेत, त्यांना कन्व्हिन्स नाही का करू शकले? का मुख्यमंत्र्यांपर्यंत जायला लागला आणि वरून हा आदेश यायला लागला? नाही, त्याचं कारण की पदाधिकाऱ्यांशी चर्चा आमची चालूच होती. पदाधिकाऱ्यांचे काही म्हणणं होतं की साहेबांना बोललो तर बरं होईल. मी स्वतः भीमालेंशी बोललो होतो, महापौरांशी बोललो होतो घरी बोलून त्यांना महापौरांना. पण त्यांचं म्हणणं आहे की बाबा वरिष्ठांना कळून ही गोष्ट झाली तर बरं होईल. म्हणून आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातलं किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं की असं असं होतंय काय करायचं. चर्चेत आलेला विषय म्हणजे एक पत्र, एक निनावी पत्र जे दिल्लीतून पाठवलं गेलं इथल्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांना, विरोधी पक्षाच्या पण नगरसेवकांना. आणि त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की संजय काकडे समर्थकांवरती अन्याय होतोय किंवा काही लोकांची नावं घेऊन त्यांच्यावरती शेरेबाजी करण्यात आलेली आहे. काय या पत्राविषयी नेमकं? पत्र वाचलं, कुठून आलं काय आलं माहीत नाही. पण ते पत्र मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन असं पत्र लिहिलं. मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती, माझ्या कार्यकर्त्यांवरती मला इतका विश्वास आहे की इतक्या खालच्या लेवलनं मला वाटत नाही की कुणी जाईल. ह्यात आमच्यात काही थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली होती मध्ये 1-2-3 प्रकरणात. हे विरोधकांना लक्षात आलं असल्या कारणाने विरोधकांनी ते अजून काहीतरी खतपाणी घालण्याकरताही केलं असेल. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते फक्त संघ परिवार, माननीय नरेंद्र मोदी, माननीय देवेंद्र फडणवीस याची होती, कोणालाही ओळखत नाहीत. तुम्ही एवढं ठामपणे किंवा विश्वासाने बोलतायत, मात्र तुमच्या वाक्यावरती जी प्रतिक्रिया आली होती त्याच्यामध्ये की हे तर आत्ताच आले, हे तर बाहेरून आले, त्यांनी आम्हाला सांगू नये पक्षाबद्दल. आता कुणी काय म्हणतं त्याला महत्त्व नाही ना. मी पक्षामध्ये 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2000 मी 14 पाठिंबा दिलेले पक्षाला लोकसभेच्या निवडणूक होण्याच्या आधी. आणि नवीन जुनं तर होत असताना प्रत्येक पक्षात नवीन जुनं होतं तेवढं होतं, त्याला काही महत्त्व देण्याचा विषय नसतो. तेवढं रागात बोलून जातो माणूस. पण कुणी कुणाचं किती सिरियस घ्यायचं आहे पक्ष ठरवेल. धन्यवाद काकडे साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अशा पद्धतीनं म्हणजे जे काही घडतं आहे त्याविषयी हा सगळा विरोधकांचा डाव आहे किंवा हे सगळं विरोधकांचं कारस्थान असल्याचा दावा काकडेंनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट की कामे साहेब अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.